गुड मॉर्निंग मंडळी. हॅलो मायरा. सो सेटअप बघून तुम्हाला कळालं असेल की इथे काही इंटरव्ह्यूची तयारी आहे, पॉडकास्ट आहे आणि यश आणि त्याची टीम आहे जी इथे आली आहे मायराचं छोटासा पॉडकास्ट करायला. की नाही मायरा? येस. आणि फॉर द लास्ट 6-7 मंथ्स यश मायाशी कोऑर्डिनेट करत होता आम्ही, आणि समहाऊ काही टाइम नसल्यामुळे ते कोऑर्डिनेट होत नव्हतं. बट फायनली तो डे हॅज कम. हा, डे हॅज कम की आज आपण तो पॉडकास्ट करतोय आणि बघू आज मायरा काय गप्पा ठप्पा करणार आहे की नाही मायरा, मायराच्या स्टाईलमध्ये. है ना? बरं, हा जो इंटरव्ह्यू आहे हा वाय एन कॉन्टेंट फॅक्टरी, राईट? हे त्यांचं युट्यूबचं चॅनल आहे, त्याच्यावरती हा येणार आहे. तर मी चॅनल तुम्हाला इथे दाखवेन, बट इंटरव्ह्यू जायला थोडा वेळ लागणार आहे आपल्याला, बिकॉज एडिटिंग आणि सगळं होईपर्यंत इट विल टेक सम टाईम. तर इन द मीन टाईम जेव्हा पण कधी हा इंटरव्ह्यू पब्लिश होईल मी माझ्या सबस्क्रायबर्सना नक्कीच सांगेल. है की नाही यश? येस. नक्की बघा आमचं चॅनल. येस. हाऊ टू बी अन ऍक्टर, ज्या लोकांना ऍक्टर बनायचं आहे त्यांच्यासाठी हे चॅनल आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे व्हिडिओ असणार आहेत, भरपूर सेलिब्रिटीज आहेत. सो नक्की बघा चॅनल. नक्की 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 नक्की. आणि इकडनं आज आपलं इंटरव्ह्यू झाल्यानंतर संध्याकाळी आपण जाणार आहे मायरा कुठे? पालखीला. आहे की नाही? चलो आपण इंटरव्ह्यू करून घेऊया. ओके. yes. okay, चलो. वो उतनी ही ज्यादा टैलेंट है. जब मैं उनके यूट्यूब वीडियोस, जब मैं उनके यूट्यूब व्लॉग्स और इंस्टाग्राम के रील्स देखता हूँ ना, तो मुझे सचमुच में लगता है क्या ये सचमुच में 7 साल की है. वो दिखती तो इतनी सी है बट अभिनय ना वो बड़ों से भी बेहतर करती है. आपने उन्हें बहुत सारे शोज में देखा होगा, जैसे की माझी तुझी रेशीमगा, नीरजा, और अभी वो एक मराठी मूवी में भी काम करी जिसका नाम है नाच गो गुना. शायद आपको नाम समझ में आ गया होगा कि मैं किसके बारे में बात कर रहा हूँ. मैं बात कर रहा हूँ मायरा वर्कुल के बारे में. मायरा, आपको बहुत बहुत स्वागत है हमारे एपिसोड में. कैसे लग रहा है मायरा आपको? मुझे बहुत अच्छा. ये जीवत नहीं है. अरे जीव है ना, इंटरव्यू चले, पॉडकास्ट चले. आई 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 आई. सो स्पेशली आमन चिकूज आले. चिकूज, चिकू 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 आले. चिकू चिकू आलेले आहेत. चिकूसाठी बरं, तिचं नाव मूवी मध्ये चिकू आहे मायराच. सो चिकूसाठी चिकू आलेले. काय काय? ओके मायरा. थोडं आपण आता आहे विक्रोळीमध्ये मंडळी. पालखी चालू असली तरी पालखी दर्शन आहे तरी लाईन चालू राहणार आहे तरी सर्व महिला साई भक्तांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मायराचा इथे बॅनर लावला गेलाय. मायराच्यांचा नवीन चित्रपट येतो आहे नाच गं घुमा, त्याचं इथे पोस्टर लावलं गेलं आहे. सो हिअर इट इज. थोडं झूम करतो. तर थोड्याच वेळात पालखी येईल, राईट? पालखी थोड्याच वेळेला आपण आले की ते दर्शन घेऊया. सो पहिलं तर निशाण येतं, ते आता जस्ट आलेलं आहे. सर्व साई भक्तांनी लवकरात लवकर दर्शनासाठी यावे महिला.
जो पालखी आलेली आहे मंडळी. नमस्कार नमस्कार, व्हेरी गुड मॉर्निंग. खरं तर या ब्लॉगची आपण सांगता करत आहे आणि तुम्ही बघितलं ना या ब्लॉगमध्ये ना खूप धावपळ होती. बिकॉज काय ना, एकीकडे सुप्रियाताई आल्या होत्या, त्यांना एस्कॉर्ट करायचं होतं, एका त्याच वेळेला पालखी आली होती, त्यामुळे मला जास्ती रीते काही शूट नाही करता आलं. पण हा अनुभव ना माझ्यासाठी, आमच्या फॅमिलीसाठी ना खूप वेगळा आहे. बिकॉज जेव्हा जेव्हाही पालखी येते आम्ही तिथे दर्शनाला जातो. आणि मला आठवते की जेव्हा आमचं लग्न झालं होतं त्यावेळेला पहिल्याच वर्षी त्या पालखीची पूजा करायचा, त्या पालखीची आरती करायचा आम्हाला तो मान मिळाला होता. आम्हाला ते आमचं भाग्य समजतो. सो त्याचे काही फोटोज व्हिडिओज आहेत, ते मी तुम्हाला या ब्लॉगच्या नंतर मी टाकेनच. आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत या ब्लॉग संदर्भामध्ये, आय हॅव अ सिक्रेट हा जो ब्लॉग गेला, तर असंख्य कमेंट्स आहेत, असंख्य कमेंट्स आहेत. आणि म्हणजे थँक्यू पण एक खूप छोटी गोष्ट आहे, बट तुम्ही ज्या आपुलकीने बेस्ट विशेस देतात त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. मनापासून तुमचे आभार मानतो मी. आणि एक क्वेश्चन वारंवार त्या ब्लॉग्समध्ये, त्या कमेंट सेक्शनमध्ये दिसतो आहे, ते म्हणजे की मायराची रिॲक्शन आम्हाला बघायची आहे. तर येस, संडेला उद्या मायराची रिॲक्शन, 14th of April आपण तो ब्लॉग टाकत आहे. तर दुपारी 1:30 तो ब्लॉग येईल. मायराची रिॲक्शन काय आहे ती, तर नक्कीच तो बघा. आणि तुम्ही प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्समार्फत नक्कीच सांगा आम्हाला. आणि सगळं तुम्हाला माहिती आहे की मायराचा पहिला चित्रपट प्रदर्शित होतो आहे नाजगा घुमा.
एक मेला तर बघायला विसरू नका, सिनेमागृहात जाऊन बघा आणि नक्कीच आम्हाला सांगा की तुम्हाला तो चित्रपट कसा वाटला. आणि खूप धमाल केली मायराने त्या मूवीमध्ये आणि आता खूप म्हणजे प्रमोशन सगळे चालू आहेत आणि मजा येते. आणि अमीना खरं खूप एक्साइटेड आहे की कधी ती एक तारीख येते, कधी तो पिक्चर प्रदर्शित होतो आहे आणि तुमच्यापर्यंत तो येतो आहे. तर व्हेरी फॉर्च्युनेट, व्हेरी काय म्हणतात, प्राऊड पेरेंट्स आहे आम्ही, आमची पूर्ण फॅमिली म्हणा. आणि वेटिंग फॉर 1st of May. येस, तर आपण आता अशाच एका ब्लॉगमध्ये भेटूया आपण. टिल दॅन टेक केअर, बाय बाय. Oh, 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 oh